नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी आरोग्य विभाग भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन अपडेट आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनामार्फत. विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन अपडेट जारी झाली आहे, त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही नवीन अपडेट समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून शासनाच्या भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर सहजरित्या उपलब्ध होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर प्रति माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय मुंबई, तर विषय अशा प्रकारे आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत संदर्भ शासन प्रत क्रमांक यामध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर माहिती अशा प्रकारे आहे की शासनाच्या संदर्भनीय पत्रानवी कोरोना 19 पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निगडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेकडील वरील गट संवर्गाची जाहिरातीचा प्रारूप यासोबत सादर करण्यात येत आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की सदरील जाहिरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संवर्गातील एका मराठी दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्यात यावी. जे मोठ्या संवर्गातील दैनिक वर्तमानपत्रे प्रसारित होत नसेल तेथे मराठी मध्यम संवर्गातील व जेथे मध्यम संवर्गातील दैनिक नसेल तेथे मराठी लघु संवर्ग दैनिकात दिनांक 7/8/2021 रोजी प्रसिद्धी करण्यात यावी, ही विनंती डॉक्टर अर्चना पाटील, संचालक आरोग्य सेवा पुणे. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग गट संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2021. तर यामध्ये अशा प्रकारे आहे की आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागामार्फत म्हणजे विभागातर्फे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत जिल्हा निहाय उपलब्ध पदसंख्या. तर ठाणे जिल्ह्यात विद्यार्थी मित्रांनो 328 पदे आहे. तर दुसरा विद्यार्थी मित्रांनो पालघर यामध्ये 61, अलिबाग रायगड यामध्ये 91, नाशिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो 150, धुळे जिल्ह्यामध्ये 20, अरमध्ये 59, जळगावमध्ये 52, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 66, पुणे जिल्ह्यात 346, सातारा जिल्ह्यामध्ये 6, सोलापूर 100, कोल्हापूर 83, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 92, सिंधुदुर्गमध्ये 76, सांगली जिल्ह्यामध्ये 36, जालना 51, परभणी 75, औरंगाबाद 92, हिंगोली 61, लातूर 50, उस्मानाबाद 54, बीड 98, नांदेड 103, बुलढाणा 107, अकोला 64, वाशिम 46, यवतमाळ 5, अमरावती 152, नागपूर 267, भंडारा 109, गडचिरोली 110, वर्धा 85, गोंदिया 73 आणि चंद्रपूर जिल्हा 199. तर विद्यार्थी मित्रांनो, उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे कार्यालयामध्ये 99 जागा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 3466 विद्यार्थी मित्रांनो ही रिक्त पदे भरली जाणार आहे. तर यामध्ये अशी काही माहिती आहे, प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भातील जिल्हानिहाय संक्षिप्त तपशील दिला आहे. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील विभागाच्या आरोग्य.महाराष्ट्र.gov.in आणि विद्यार्थी मित्रांनो nrhm.महाराष्ट्र.gov.in आणि www.आरोग्यभरती2021.in या वेबसाईटवर दिनांक 9/8/2021 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अर्ज करण्याकरिता वेबसाईटवर असलेल्या माहिती सविस्तर जाहिरातीची अवलोकन करावी. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सोमवार दिनांक 9/8/2021 पासून उमेदवारांना www.आरोग्यभरती2021.in या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दिनांक 9/8/2021 पासून दिनांक 22/8/2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.
तर डॉक्टर अर्चना पाटील, संचालक आरोग्य सेवा पुणे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागात 3,466 जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास 22/8/2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो ही वेबसाईट खुली राहणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3,400 जागांसाठी ही भरती होणार आहे। तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।